महाराष्ट्राला लागलेला खरा कलंक म्हणजे ढिसाळ आरोग्य व्यवस्था आणि त्याचा पुन्हा एकदा प्रत्येक पालघरमध्ये आलाय पालघरमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे आणि अशात अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प झाली आहे पालघरमधील अनेक पाड्यांना पाण्यानं घेरलंय अशात एका दोन महिन्यांच्या चिमुरडीला उपचार न मिळाल्यानं तिचा मृत्यू झाला आहे दोन दिवसांपूर्वी अचानक ताप आल्यानं तिला रुग्णालयात नेणं गरजेचं होतं पावसाळ्यात आणि पिंजाळ या दोन नद्यांच्या पाण्यानं वेढा घालत असल्यानं पाड्याबाहेर पडण्यासाठी ग्रामस्थांना मोठी कसरत करावी लागते जिल्ह्यातील मलवाडा म्हसेबाड्याला जोडणारा लहान बंधारा पाण्याखाली गेला होता मात्र चिमुकलीला वेळेत उपचार न मिळाल्यानं रुग्णालयात पोहोचण्याआधीच तिचा मृत्यू झाला एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट